अद्ययावत क्रॉकरीचे भव्य शोरूम कोल्हार शहरात आपल्या सेवेत. परफेक्ट क्रॉकरी अँड गिफ्ट, विविध नामांकित कंपन्यांचे गृह उपयोगी तसेच केटरिंग व हॉटेल व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तूंचे सुसज्ज दालन, असंख्य व्हरायटीज, दर्जेदार माल, माफक दर आणि विश्वसनीय खरेदी. अवश्य या, खरेदीचा आनंद घ्या. आमचा पत्ता: परफेक्ट क्रॉकरी अँड गिफ्ट, झुंबरशेट कुंकुलोल मार्केट, आरके इंटेरियर समोर, नागेबाबा मल्टीस्टेट जवळ, कोल्हार तालुका, राहता. संपर्क क्रमांक 0242-25-00-73, तसेच मोबाईल क्रमांक 98-22-87-07-08. 28 सप्टेंबर रोजी राहता शहरातील ईदगा मैदानाजवळ असलेल्या पत्र्याच्या 5 खोल्या नगरपालिकेने पहाटेच्या सुमारात जमीनदोस्त केल्याने मोठे वादंग निर्माण झाले होते. पालिकेची कारवाई चुकीचा असल्याचं म्हणत मुस्लिम बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर प्रशासनाने यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी 3 ऑक्टोबर रोजी राहता तहसील कार्यालय येथे भूमी अभिलेख अधिकाऱ्यांसमोर सुनावणी आयोजित केली होती. या सुनावणीत पालिकेच्या वतीने भूमी अभिलेखकडे अनेक कागदपत्र सुपूर्त करण्यात आली आहेत, तर मुस्लिम समुदायाच्या वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी 30 दिवसांची मुदत मिळावी असा युक्तिवाद केला. त्यामुळे ही विनंती मान्य करत भूमी अभिलेखच्या उपाधीक्षकांनी या प्रकरणी मुस्लिम समुदायाला सविस्तर बाजू मांडण्यासाठी पुढील महिन्यात 5 नोव्हेंबर ही तारीख सुनिश्चित केली असल्याची माहिती मुस्लिम समुदायाचे वकील आरबी गांधी यांचे सहकारी वकील ऍडव्होकेट रणबोर यांनी दिली आहे. ईदगा मुस्लिम जमात राहता यांच्यातर्फे ऍडव्होकेट आरबी गांधी साहेब आणि त्यांना असिस्टंट ऍडव्होकेट वायम रणबोर साहेब रणबोर असं आम्ही दोघं या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये उपस्थित होतो. तर ज्यावेळेस पुकारल्यानंतर मध्ये गेल्या साहेबांच्या समोर गेल्यावर नगरपालिकेच्या वतीने रचनात्मक अधिकारी आणि अजून त्यांचे 2 इसम हजर होते. त्यांनी सर्वांनी एक काही डॉक्युमेंटचा बंच दिला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सर्व जे काही 1746 सिटी सर्वे नंबर त्याबद्दल डॉक्युमेंट दाखल केले. आणि आम्ही या सार्वजनिक ईदगा मुस्लिम जमात राहता यांच्यातर्फे वकीलपत्र हजर करून आम्हाला म्हणणे देणे कामी 30 दिवसाची मुदत मागितली आहे. त्यामुळे आमच्या विनंतीला मान देऊन मेहरबान उपाध्यक्षक भूमी अभिलेख राहता या साहेबांनी आम्हाला 5-11 तारीख दिलेली आहे. दोन्ही वतीनं जर नगरपालिकेच्या वतीनं उपस्थित असलेले वकील साहेबांनी युक्तिवाद करून हा मॅटर 5-11 संपून जाणार. पालिकेच्या कारवाईनंतर शहरात निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती बघता सुनावणीच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राहता पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता 5 नोव्हेंबरच्या सुनावणीत या प्रकरणाचा निकाल लागणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज, राहता.